धन्यवाद अ ग्लोरियस इन किती सुंदर अशा समयामध्ये आपण आहोत ऑल ग्रेट थिंग्स आर आता फॉर यू सगळ्या महान गोष्टी तुमच्यासाठी देवाने राखून ठेवलेल्या आहेत यू जस्ट टू गेट इट तुम्ही फक्त ते मिळवायचं आहे एमेन स्वीकारायचं आहे अँड गॉड डजंट मेक इट हार्ड टू गेट इट आणि देव ते अवघड नाही करून ठेवत आपल्यासाठी स्वीकारायला इनफॅक्ट ही मेक्स इट मोर सिम्पल उलट पक्षी देव सगळं साधं आणि सोपं करून ठेवतो आपल्यासाठी फ्रेस गॉड देवाला धन्यवाद आर यू हियर बाय पर्पस ऑर ॲक्सिडेंट तुम्ही अपघाताने इथे आलाय का काही संकल्प घेऊन आलाय आर यू हियर बाय पर्पस आज या सायंकाळी तुम्ही लोक इथे आलेले आहात काही अपघाताने आलेले आहात योगायोगाने का काही संकल्प आहे त्याने आलेले आहेत सी टूडे हे आज संध्याकाळी आपण बघणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल प्रथम तर ग्रीटिंग्स टू ऑल द ग्रीटिंग ऑनलाईन ऑनलाइन जे सगळे पाहत आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा ग्रीटिंग्स फ्रॉम द थ्रोन रूम ऑफ गॉड देवाच्या सिंहासनापासून त्यांना सर्वांना शुभेच्छा अँड ग्रीटिंग्स टू यू ऑल ऑल्सो प्रेझेंट युअर दिस आणि जे इथे आत्ताला हजर आहे चर्च मध्ये त्यांना सुद्धा सगळ्यांना येशूच्या नावामध्ये शुभेच्छा मे गॉड ब्लेस यू देव तुम्हाला सर्वांनाच आशीर्वादित करो मे गॉड रिव्हील मोर अँड मोर टू यू आणि देव अजून अजून वाढत्या प्रमाणामध्ये तुमच्या डोक्यात प्रकाश पाडो तुम्हाला प्रगट होवो विलोपना बायबल्स टू जेरमाया वन सेवन टू टेन इरमीयाचा पहिला अध्याय सात ते दहा कडे सगळ्यांनी आपलं पवित्र शास्त्र यायला उघडा इरमा एक सात ते दहा सगळ्यांनी बसून घ्या आणि बाइबल उघडा बट द लॉर्ड said unto me, Say not i am a child for thou shal go to all that i shall send the ॲण्ड whatsoever i command दी दौ शल स्पीक Be not afraid of the faces for i am with thee to deliver thee, says the lord then the lord put forth his hand and touched my mouth and the lord said on me

कारण तुला सोडवायला मी तुझ्या जवळ आहे असे योहा म्हणतो मग योहाने आपला हात पुढे करून माझ्या मुखा मुखात स्पर्श केला आणि योहाने मला म्हटले पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातलेली आहेत पहा उपटायला व मोडायला व नाश करायला व पाडून टाकायला बांधायला व लावायला मी तुला या दिवशी राष्ट्रांवर व राज्यांवर नेमून ठेवलेले आहे देवाला धन्यवाद यू हॅव गॉट द ग्रेट कॉलिंग तुमच्यावरती एक मोठ महान पाचारण आहे दिस इज नॉट जस्ट रिलेटेड जेरेमिया आणि हे केवळ इर्मियाशी संबंधित नाही आहे आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे अँड डू यू सी आणि तुमच्या लक्षात येते का हा गॉड इज लेटिंग जेरेमिया नो हिज पर्पस अँड दिस प्लान देव कस इर्मियाला देवाची योजना आणि देवाचे संकल्प सांगत आहे प्रगट करून दाखवत आहे यू शाल गो टू ऑल टू आणि देव त्याला म्हणत आहे की ज्या कुणाकडे मी तुला पाठवीन त्या सगळ्यांकडे तू जायचं कधी कधी आपल्याला जिथे पाठवण्यात आलेलं नसतं तिथे आपण जातो सी रिझल्ट आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाही आणि देव त्याला म्हणाला मी जे तुला अज्ञापीन तेच तू बोलायचं स्पीक बोल बिकॉज आय एम विथ युअर माउथ कारण मी तुझ्या मुखासोबत आहे विथ यू मी तुझ्या सोबत आहे विथ पर्पज आणि तुला काहीतरी संकल्पाने मी पाचारलेलं आहे काही चुकीचं होणार नाहीये पण तोंड बन बोल यू कॅन यू 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 कॅन 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 मेक तू उपटू शकतो मोडू शकतो नाश करू शकतो बांधू शकतो लावू शकतो दॅट इज पॉवर आय गिव्ह यू आणि हे सामर्थ्य मी तुला देत आहे असं देव त्याला म्हणाला इफ यू होल्ड दिस ट्रुथ इन युअर हार्ट आणि तुम्ही लोकांनी सुद्धा

पण कारण देणार जीवन ते जगून जातात amen amen we all know we are नॉट ऑफ accident बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण काय अपघाताने आलेलो नाहीये बट देन व्हाट आर वी डूइंग विथ द पर्पस ऑफ गॉड परमेश्वरा देवाच्या संकल्पाने आपण आलेले आहोत तर तो संकल्प घेऊन आपण करतोय काय आर वी डॉजिंग डिवाइन मेंटेजेस दट केम फ्रॉम गॉड टू अस आणि देवाने जी दैवी कामगिरी आपल्याला सोपलेली आहे सोपवलेली आहे ती आपण इकडून तिकडे अशी बॉल सारखी चेंडू सारखी उडवून लावतो का आज नाही उद्या फिर नाही मग नंतर बघू असं करतोय लेट अस नॉट रन अवे फ्रॉम द हेवनली ड्युटीज लाईक जोना तर स्वर्गीय कर्तव्य जी देवाने दिलेली असतात त्यापासून योनासारखं पळून जायचा प्रयत्न करू नका ऑलवेज से यस टू गॉड नेहमी देवाला हो म्हणा वन्स यू आर इन इट यू आर इन इट अँड देन गॉड विल सपोर्ट यू आणि देव तुला आधार देईल एकदा तू त्यात आला नक्की आला अँड दॅट्स वाय गॉड लव्ह रिस्क टेकर्स आणि म्हणून ना देवाला धोका पत्करणारे आवडतात रिस्क टेक मे मेक मिस्टेक आणि धोका पत्करणाऱ्या माणसाकडनं कदाचित काही चुका होतील बट गॉड विल स्टील बॅक इन पण देव तरीही त्याला पाठिंबा देईल कारण तो धोका पत्करायला तर तयार आहे ना Not doing anything इज useless. बघा काहीच न करणं हे निरुपयोगी आहे काही तरी करा काहीतरी करा विल बी गॉड काहीतरी जर तुम्ही केलं तर त्याला देव पाठिंबा देईल पण काहीच न करता बसून राहिलो तर त्याला दे देव देणार इज द ऑफ फोकसिंग सोलली ऑन यू डू काय फायदा संपूर्णपणे या गोष्टीवरती फोकस किंवा लक्ष केंद्रित करून की मला करायला काय आवडेल मला काय आवडेल करायला मला काय आवडेल करायला तुला काय आवडेल ते मध्ये येतच नाही देवाला काय आवडेल का देवाला काय हवंय देवाला काय आवडतंय देवाची इच्छा आहे की देवाच्या राज्याचं काम झालं की माझं राज्य या भूतलवरती प्रस्थापित झालं पाहिजे देवा माझासाठी कोण जाणार हु विल स्टँड फॉर मी माझ्यासाठी कोण उभा राहणार हे देवाला आवडतं मेनी ऑफ अस बी आर डिस्ट्रॅक्टेड पण आपल्यातल्या अनेकांची लक्ष्य विचलित झालेली असतात कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे लेट अस नॉट वेस्ट आवर टाइम इन डिस्ट्रॅक्शन असं लक्ष विचलित करून ना आपली वेळ आणि जीवन बरबाद आणि वाया करू नका लेट अस नॉट वेस्ट आवर टाइम इन मंडे इन मॅटर्स ऑफ लाईफ नको ना आयुष्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये प्रपंचाच्या या गाड्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून संपूर्णपणे संकल्पाकडे दुर्लक्ष करू नका वी आर युअर ऑन पर्पस बघा आपण काहीतरी संकल्पाने या भूतलावरती आलेले आहोत वेर देर इज अ प्लॅन देर इज अ पर्पस आणि जिथे देवाची योजना आहे तिथे काहीतरी संकल्प आहे त्या संकल्पाने आपण जगत आहोत विदाउट द प्लॅन देर इज नो पर्पस आणि योजनेशिवाय संकल्प नसतात अँड पर्पस कम आउट ऑफ प्लॅन आणि संकल्प योजनेतूनच बाहेर पडतात फर्स्ट इज प्लॅन पहिला आहे योजना देन इज पर्पस त्यानंतर येते त्यानंतर येतो संकल्प आर यू गेटिंग मी कळताय ना मी काय म्हणतोय प्लॅन पहिली योजना सेकंड इज फर्ट मग दुसरा आहे संकल्प थर्ड इज फर्स्ट युट आणि तिसरं म्हणजे त्या मागे लागणं ऑल दिस थ्री फॉल इन टू आणि या तिन्ही गोष्टी जागच्या जागी पडतात पडलेल्या असतात आपल्याला कळायला हवंय मेनी ऑफर्स आपल्यातले अनेक जण मात्र वी हॅव नॉट ऍक्च्युली नोन व्हॉट पर्पज यू आर क्रिएटेड फॉर खरं म्हटलं तर आपल्याला अनेकांना कळलेलंच नाहीये की देवानी मला काय संकल्पाने या जगात पाठवलंय माहित नाही एव्हरी वन हॅज अ पर्पज असं नाही काही ना काही संकल्प प्रत्येकाच्या जीवनात आहे इव्हन सिटिंग इन द चर्च युअर लिस्निंग टू द वर्ड इज अ पर्पज हो अगदी चर्च मध्ये येऊन देवाचं वचन ऐकत बसणं यात सुद्धा देवाचा संकल्प तुझ्या जीवनात मध्ये आहे सगळ्यांना काही उपदेशक आणि प्रीचर म्हणून बोलवलेलं नाही पण सगळ्यांना देवाचं वचन ऐकायला जरूर बोलवलेलं आहे सगळ्यांना देवाच्या वचनाद्वारे जगायला बोलवलेलं सगळ्यांना देवाच्या वचनाद्वारे मात करायला बोलवलेलं करायला आपल्याला सगळ्यांना सापांना विंचवांना तुडवायला युअर नॉट अ प्रिचर आणि कदाचित तुम्ही उपदेशक किंवा प्रीचर नसाल इट्स ओके नेव्हर माइंड ना ठीक आहे ना ब्रॅकिस डिफीट द डबल अँड गो टू हॅव्हन पण कमी कमी सैतानाला पराजय करून तुम्ही स्वर्गात तरी जाओ

कायम बोलायला अ पेन पेन काय फायदा पेनला तुम्ही पेन म्हणताय पण मला लिहिताच येत नाही ना व्हॉट इज द युज पेन पेन असेल पण मला लिहायलाही आलं पाहिजे की हे की नाही पेन हॅज इट्स युजफुलनेस पेन पेन आहे त्याच्यामध्ये त्याचा उपयोगी पण आहे

वॉक बाय फेथ देन तर विश्वासाने चाला आणि विश्वासाने मात करा विजय घ्या यशू हृदयात आहे तर ता त्याच्यासारखं वाग वागा सुद्धा डिस्ट्रॉय द डेव्हल इन युअर लाईफ आणि सैतानाला आपल्या जीवनामध्ये नाश करा व्हाट इज द यूज ऑफ अटेंडिंग मेनी सेमिनार काय फायदा अनेक सारे आशीर्वाद सभांना आणि शिबिरांना आणि सेमिनारला मी गेलो अँड येट आणि मग तरी डिफीटेड लाईफ एक पराजय डोक्याला हात मारलेलं जीवन जगतोय त्याचं करायचं काय व्हाट इज द यूज ऑफ अटेंडिंग मेनी सेमिनार्स अँड नॉट टेकिंग एनी रोल इन द चर्च काय फायदा अनेक सेमिनार मी गेलो परिषदांना कॉन्फरन्सला गेलो आणि आलो आणि चर्चमध्ये मात्र मी काही काम हातात घेत नाही काही भूमिका बजवत नाही काय फायदा आहे त्याचा व्हॉट इज द युज ऑफ सिंगिंग फॉर द होल वर्ल्ड अँड कॅनॉट सिंग फॉर द चर्च अख्या जगासाठी गातो गातो आणि चर्चसाठी गायला होईना त्या गळ्याचं करायचं काय व्हॉट इज द यूज काय फायदा ब्लेसिंग द होल वर्ल्ड नॉट ब्लेसिंग युअर ओन फॅमिली अख्या जगाला तू आशीर्वाद देतो आणि तुझा स्वतःचा परिवार मात्र आशीर्वाद आशीर्वादित होत नाहीये त्याचा काही फायदा आहे का प्रेज गॉड काय फायदा आहे What is the use?

Amen. Amen. God decided. देवाने ठरवलं एव्हरीथिंग इन युअर बॉडी हॅज बिन डिसाइडेड तुझ्या शरीरातलं सुद्धा देवाने सगळं ठरवलेलं आहे पॉल सेज पॉल बोलला आहे युअर अ बॉडी आम्ही आपण देह आहोत विथ मेनी पार्ट्स आणि आपल्या शरीराला अनेक अवयव आहेत अँड नॉट वन पार्ट इज अनइम्पॉर्टेंट अँड दैट्स आपल्या शरीरातला एकही अवयव असा नाही की जो महत्त्वाचा नाही एव्हरी पार्ट इज युजफुल आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव कामाचा आहे उपयोगी आहे आपल्या शरीरात असं काही आहे का, का? का, का की असं लावून ठेवलं पण कामाचं काही नाहीये असं काहीच नाहीये आपल्या कोणी बनवलेलं नाही देवाने बॉडी इज देवाचं शरीर सुद्धा परिपूर्ण आहे जसं आपलं शरीर देवाने केलंय तसं की हाताला हाताचं काम पायाला पायाचं काम न कला समथिंग डिफरंट आणि बघा तुम्ही परत जे निर्माण व्हायची ती जी थिअरी आहे ती एकदम वेगळी आहे बिकॉज दे इज से ते म्हणतात ना मॅन लॉस्ट इज टेल की मनुष्याचं शेपूड गेलं बिकॉज इट वॉज नॉट युज कारण ते वापरलं नव्हतं म्हणून गेलं But the Creator says, पण निर्माण करता म्हणतो नो इज अ वेस्ट फॉर मी माझ्यासाठी कोणी वाया नाही him, आहे इफ आय क्रिएटेड हिम आय क्रिएटेड हिम विथ अ पर्पज मी जर त्याला निर्माण केलंय तर मी त्याला काहीतरी संकल्पाने निर्माण केलेला आहे इच वन ऑफ यू इज इम्पॉर्टंट इन द आईज ऑफ गॉड तसं तुमच्यातला प्रत्येक जण देवाच्या नजरेमध्ये महत्वाचा आहे स्वतःला तुम्ही एवढंही कमी लेखू नका Amen. Amen. <laughs> You are valuable to us. You are valuable to God. Um, you are टू to the kingdom of God. तुम्ही देवासाठी मोलवाना, आमच्या दोघांसाठी तुम्ही मोलवाना, देवाच्या राज्यासाठी तुम्ही मोलवाना. Amen. अजून किती किंमत वाढवायला हवी देवाने आपली? आणि कुठल्याही आत्मिक गोष्टीसाठी जर तुम्हाला लोकांना अजिबात काही आवेशच नाहीये वी से दॅट लिव्हिंग इन द आपण असं काय की नाही आहे हाऊ कॅन बी से चालणारच नाही ना मग आपल्याला आपल्या काय आवेशच नाही काही करायला If you are doing something, then we can say you are living in the purpose. पण जर तुम्ही काहीतरी करत असाल देवाच्या राज्यासाठी तर मग आम्ही म्हणू की येस येस तुमच्या पण काहीतरी संकल्प देवाने दिलाय त्यानुरूप तुम्ही जगताय अँड वेन यू लिव्ह इन द पर्पज आणि त्या संकल्पात जेव्हा तुम्ही जगायला लागतो युआर डुईंग समथिंग किंवा काहीतरी करायला लागतो यू युअर सेल्फ विल बी सो सॅटिस्फाईड त्याला तुला स्वतःला एक वेगळं समाधान मिळत रे बर वाटत तृप्त वाटत यू नो दॅट आय एम मेड विथ अ पर्पज आणि असं वाटतं की नाही काहीतरी संकल्पाने मी जन्माला आले आणि जन्माचं सार्थक

महत्व देवाच्या राज्यातलं समजून घ्या स्वतःला कमी लेखू नका आता मी कायच करणार आहे मला कुठं काय येत आहे नाही नाही असं नाही बरच काही देवाने सगळ्या मागचा आपला संकल्प असाच असायला हवा की देवाच्या राज्यासाठी मला काहीतरी शोधायचं आणि करायचंय काहीतरी देवाच्या राज्यासाठी मला करायचंय मला असं मांडी घालून टाईट बसायचं नाही

शादी में टिकट नाही रहते But, ना बेटा सबको फुगट see, I mean, आम, आम है बट यू सी आई मीन वी नेवर न्यू देम आमचा काय परिचय नाही सांगता त्यांच्याशी आम्ही काय ओळखत नाही त्यांना ते कोण आहेत बट माय फ्रेंड्स यूज टू से पण मित्र म्हणायचे देयर इज अ इवनिंग मॅरेज टेकिंग प्लेस की संध्याकाळी असं असं लग्न आहे तिथे लेट अस गो एंड हैव फूड एंड कम चला तिकडे सगळे जाऊन जे मित्र नावाची जात कधी कधी नॉटी पण असते बट आई स्ट ऑलवेज फियर टू गो पण मला नेहमी भीती वाटायची जायला बट यू नो

त्या लग्नात आम्ही काही मदत त्यांना केलेली नाही सजावटीत आम्ही काही भाग घेतलेला नाही मग भीती वाटते ना अशा लग्नांमध्ये जाऊन जेवताना बट वेन यु आर पार्ट ऑफ दॅट मॅरेज पण त्या लग्नाचा त्या लग्नातले ते जे दोन परिवार आहेत त्या परिवारांमधला तुम्ही जो कोणी घटक आहात यू इड सो फ्रीली तर तुम्ही किती अगदी मोकळेपणा एन्जॉय सो फ्रीली मोकळेपणानं आनंद करता एन्जॉय करता जेवता इन द सेम वे तसंच आहे

गुड मग तुम्हाला चांगली छोकरी पण मिळाली मग नवराही मिळाला नोकरी हो गई गई छोकरी हो गेड्रेन आता मुलंही झाली ब्लेस्ड विथ फोर ऑर फाय चार पाच मुलं जे काही जेवढी झाली तेवढी करियर आणि तुम्ही करिअर मध्ये पण वर आला कम टू द दोस्ट रँक आणि अगदी मोठ्या पोस्ट वर प्रोफेशनल जीवनात पण मोठ्या पोस्ट वर आला नाव यू बिल्ड अ व्हेरी गुडली हाऊस आणि आता तुम्ही छान छान असं घर बांधलं देन मग

आफ्टर सिक्स्टी वॉट साठी नंतर पुढे काय There's nothing to do. साठी नंतर पुढे काही नसतं ना ती निवृत्तीची वेळ आहे जगात कॅन एनी ऑफ दन दॅट आय लिस्टेड बिफोर यू अबाव इज युअर किंगडम पर्पज टेल मी मी आता अगोदर जे काही बोललो की एखाद्या माणसाने एवढं हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये कमवलं मिळवलं वगैरे ते वरच्या राज्यासाठी कुठे काही यादीत कामाचं आहे का नाही वरच्या राज्यासाठी काय कामाचं आहे की मला नोकरी मिळाली लग्नही झालं मुलंही झाली व्यवसाय सुरू झाला नोकरी पण छान आहे पोस्ट पण मोठी आहे घर पण भारी आहे सगळंच भारी आहे फायनली वॉट इज इट मग सर्दी शेवट सर्ते शेवटी काय

टेक डॉग अराउंड सोबत घेऊन जायचं जस्ट रिलॅक्स आराम नथिंग टू लुक फॉरवर्ड बघण्यासारखं काही राहत नाही फिजिकल विल नॉट आता शारीरिक जीवन त्यासाठी काम देणार नाही मग होता होता वाढत्या वयात जसं मी म्हणाले तुमचा इंटरेस्ट पण गोष्टींमधला कमी होतो आता काय नोकरी काय छोकरी काय मुलान काय काय नो बी रिअलोडी रिअली

आणि त्यांनी दाखवली बघा की किती आहेत ना तुमच्याकडे तुम्हाला किती ट्रॉफी मिळाल्या यु नोट सेट तर तो काय म्हणाला माहित आहे ह्याच्यात काय दम नाही इंटरव्ह्यू आहे काय नाही ट्रॉफीज मध्ये काय दम नाही कसली फॉर म्हणजे ज्या सगळ्यासाठी त्यांनी मेहनत केली त्यातून त्याला आता आनंद मिळ ना बट वेन यू लिव्ह फॉरिंग पण ज्या देवाच्या राज्यासाठी आपण जगतो नाईंड ऑफ जॉय यू हॅव मग ज्या पद्धतीचा आनंद आपल्याला मिळतो ना समथिंग डिफरेंट बॉडी वेगळा असतो तो सोळा वर्षाचा असताना तसाच आहे तो साठीत पण तसाच असतो ही म्हणजे एज ऑफ 90 ही विल बी फुल ऑफ थ्रिल आणि अगदी 90 मध्ये जरी तो माणूस गेला तरी अगदी आनंदाने आवेशाने भरलेला दिसतो बिकॉज हिज फ्यूचर ही नोस त्याला भविष्यातला माहिती आहे ही नोस ही विल बी लिव्हिंग इन इटर्निटी त्याला माहितीये तो अनंत काळात जगायला जाणार आहे आमेन आमेन से स्टार्ट अर्ली विथ गॉड तर माझं म्हणणं तुम्हाला लोकांना असं आहे देवासोबत जरा लवकरची सुरुवात करा असं नको व्हायला की आता फार उशीर झाला म्हणाला देवाला की मी एक लेकरू आहे लहान मूल गॉड सेड युअर नॉट अ चाइल्ड देव त्याला म्हणाला तू मूल वगैरे नाहीये स्वतःला तू असं लहान मानू नको

मँडेट एक्झिस्टेड बिफोर यू एक्झिस्ट म्हणजे तू अस्तित्वात येण्या अगोदर तुझी कामगिरी अस्तित्वात आलेली होती माझा जन्म होण्या अगोदरपासून देवाने माझं भाषांतर यांच्या सोबत ठरवलेलं यस इट्स जस्ट दॅट वी एंटर्ड इन बस आम्ही त्यात प्रवेश केला बस युअर पर्पज एक्झिस्टेड बिफोर युअर बॉर्न तुझा संकल्प तू जन्माला येण्या अगोदर अस्तित्वात आहे

त्याच्या मागे कारण आहे बेटा ऍट दिस मोमेंट ऑफ टाइम सिटिंग ऑन दॅट क्वीन्स चेअर फॉर फॉरिझन या काळामध्ये या वेळेला त्या राणीच्या पदावर तू बसलेली आहे ना एच तर त्याच्या मागे देवाचं काहीतरी कारण आहे असं मर्धकरी पोझिशन पर्पस ज्या कुठल्या पदांवर तुम्ही लोक आहात ना खरं म्हटलं तर देवाचा काहीतरी संकल्प त्याच्या मागे असतो वेन आय वॉज रिडिंग आणि जेव्हा मी बायबल वाचायला लागलो मला तर देवाचे संकल्प प्रत्येक पाना पानावर वाचायला मिळाला प्रत्येक पाना पानावर वाचायला मिळाले एवरी पेज हॅज अ पर्पज प्रत्येक पानावर बायबल मधल्या देवाचा संकल्प तुम्हाला फक्त जर कळलं मी काय म्हणतोय तर जिंकला एवरी पेज हॅज अ पर्पज बायबल मधल्या प्रत्येक पानावर संकल्प आहे लिहिलेला एमॅन एमॅन यू आर युअर स्पेशली विथ अ िवाइन पर्पस तू खास करून इथे आहेस एक दैवी संकल्पामुळे आहे यू केम टू चर्च बाय बायन पर्पस तू चर्च ला आलेला आहे डिस्कवर इट मोमेंट प्रत्येक क्षणाला तुम्ही तो शोध लावा इन द नेम आणि शोध लावून यशूंच्या नावात तो संकल्प पूर्ण करा दिस इज द पर्पस या संकल्पाने आणि मला बायबल वाचायचं आहे हाच संकल्प आहे देवाचा माझ्यासाठी टू गेट मला उठून प्रार्थना करायची पर्पज गॉड हा संकल्प आहे देवाचा माझ्यासाठी आय हॅव टू प्रीच मला उपदेश करायचा आहे संबडी मला कुणाला तरी जाऊन सुवार्था सांगायची आहे पर्पज ऑफ गॉड हाच देवाचा माझ्या जीवनात संकल्प आहे एव्हरी टाइम दर वेळेला यू आर प्रॉम्प्टेड इन द इन साईड आतून तुम्हाला जेव्हा ती प्रेरणा होते ना इट इज द पर्पज ऑफ गॉड यू आर फुलफिल तो देवाचा संकल्प तुम्ही पूर्ण करत असता की मला जमतच नाही मला शांत बसवतच नाही मला करावंच लागेल ते बाकीचं सगळं कमवणं कॉम्प्लिमेंटरी आहे जस्ट ती फक्त पडलेली एक भर आहे की आम्ही घर घेतला आम्ही गाडी घेतली आमचं लग्न झालं आम्हाला मुलं झाली ते भरीच आहे बेटा फोकस ऑन द मेन तुम्ही मुख्य गोष्टीवर लक्ष लाव ऑल विल जस्ट कम आणि बाकीचं सगळं कमवणं आयुष्यभरात होत राहील फर्स्ट द किंगडम ऑफ गोड देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा बाकी सगळ्या गोष्टींची भर पडेल भर ही इज नॉट इवन मेन्शनिंग द नेम ऑफ इट तो नावही घेत नाहीये त्या गोष्टींची की कुठल्या काय काय गोष्टींची भर पडणार आहे इट्स जस्ट एन ऍडिशन बस भर पडणार आहे रे भर पडणार जॉब गेटिंग अ प्रमोशन भर पडणार आहे ही सगळी भर पडणार आहे रे नोकरी मिळणार आहे घर मिळणार आहे बोनस मिळणार आहे पैसा मिळणार आहे सगळं हे जे ती भर आहे भर आहे ही ही डीड नॉट थिंक इट इम्पॉर्टंट टू मेन्शन आणि देवाने महत्वच दिलं नाही त्या गोष्टींना नाही तर महत्व दिलं लिहिलं असतं लिहून ठेवलं असतं देवाने उल्लेखच केला नाही त्या गोष्टींचा फक्त म्हटला भरीला हे सगळं मिळणार आहे इम्पॉर्टंट थिंग यू मेन्शन किंग ऑफ गॉड अँड राईट महत्वाची गोष्ट देवाने आपल्याला लिहून सांगितली की देवाचं राज्य आणि देवाच्या राज्यातला नीतीमानपणा धार्मिकता त्याच्या मागे लाख बाकी सगळं मिळेल लुक ॲट नोवा नोहाकडे बघा टेक अवे द बिल्डिंग ऑफ द आर्थ फ्रॉम नोवा लाईफ नोहाच्या जीवनातून तारू बांधायचं काम जर आपण काढून टाकलं असतं संपलं ना नोहाच्या आयुष्यातला संकल्पच कुणीतरी राहून गेला असता नथिंग ो बाकी नो हा विषय आपण दुसरं काहीही वाचत नाही व्हॉट वर्क ही डेड त्याने काय काम केलं जॉब ही वॉज होल्ड म्हणजे तो कुठे नोकरी ला होता त्याचे मालक कोण त्याचं काम काय वॉज इज हाऊस त्याचं घर कुठे होत इज हाऊस त्याच घर किती मोठं होत मच मनी त्याच्याकडे किती पैसा होता त्याची बाजू कोण त्याची मुलं काही नाही लिहिलेलं ओनली वन थिंग एकच गोष्ट लिहिलेली होती नोहा त्याच्या पिढीमध्ये नीतिमान माणूस होता बिल्क आणि त्याने तारू बांधली बांधलं अपार्ट फ्रॉम द आर्ट वॉज नथिंग रिटर्न म्हणजे तारू बांधायच्या व्यतिरिक्त नोहाविषयी दुसरं काहीही लिहिलेलं नाहीये हेमेन तोच संकल्प तेच काम ज्यामुळे तो या जगात आला इफ एस्टेट मॅन्शन इट नॉट आणि जरी नोहाकडे काहीतरी एस्टेट होती काही मालमत्ता होती का महाल होता का काय होतं त्याच्याविषयी काही उल्लेख केलेला नाही ही गॉट डिग्रीज फ्रॉम द अँड ग्रेट नोहा कुठून शिकून आला होता कुठल्या युनिवर्सिटीतून त्याला डिग्री मिळाली होती तो किती महान होता त्याचा काही उल्लेख नाहीये एकच उल्लेख आहे की नोहाने तारू बांधले यू डोंट गिव्ह मॅन आर्क नोवा इज नथिंग तुम्ही नोहाला तारू बांधायचं काम दिलं नाही तर नोहा शून्यात निघतो असं असतं प्रत्येकाचं ऑफ मोज मोशे मोशेचं महत्व कशातून आलं ही ही वॉज कॉल टू लीड पीपल आउट ऑफ मोशेला इजिप्त देशामधून मिसळ देशामधून इस्रायली लोकांना बाहेर काढायला बोलावलेलो कॅन यू थिंक विथ एनिथिंग एल्स बाकी मोशेचा विचार तुम्ही आणि काही गोष्टी न करू शकता नो नाही मोशे म्हटलं की आपल्या डोक्यात तेच येतं कॅन यू थिंक एनीथिंग एल्स अपार्ट फ्रॉम यू थिंक ऑन नोआ नोहाचा विचार केलं की डोक्यामध्ये तारू येतं बाकी काहीच विचार येत नाही तेच संकल्प असतात देवाचे आणि त्या माणसांची नावं घेतली की तेच आपल्याला समोर येतं की हो या संकल्पानेच हे आले होते थिंग आणि मोशेच्या जीवनातनं ते काम तुम्ही बाजूला काढा इस्रायली लोकांना बाहेर काढायचं इट्स अन एशल संपलं मग मोशेचं जीवन म्हणजे एक रिकाम कवच आहे गिडिओ वॉज नथिंग की दोन कोणी नव्हता अनलेस इ अग्रीड

Jesus even said, manale, Let your light so shine among the people lokan asa chamkude, that they will praise the Father in heaven. Ki Just shine, that's all. Bas. Say, may my life not be a waste in this generation. In the name of Jesus. Yeshui. May I discover my purpose and reason for living in this generation in the name of Jesus. या पिढी मध्ये मला माझ्या जगण्यामागचं संकल्प कळू दे येशूंच्या नावाने. May I not be a liability to the church of God. देवाचा चर्चवर मी बोजा नको. May I not be a liability to anybody. मी कुणावरही बोजा नकोय की त्यांनी मला सांभाळायचंय. May I fulfill the purpose of heaven in my lifetime. माझं आयुष्यभरामध्ये स्वर्गीय संकल्प मी पूर्ण करावा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. वाह वाह हालेलुया. It's very effective. फार प्रभावशाली गोष्ट आहे द्या.

त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात फ्रें गॉड यू र्प ऑफ गॉड जेव्हा पूर्ण कराल ना टुगेदर फॉर तुझ्यासाठी सगळं चांगल्याकडेच होणार आहे प्रॉस्पेरिटी इज थाइड टू युअर फंक्शनिंग अकॉर्डिंग टू गॉड पर्पस तुझी समृद्धी देवाच्या संकल्पानुरूप जर तू काम करत असशील तर तुझी समृद्धी तिथे येणार हेमेन म्हणजे तू तिथे समृद्धीला जाणार सो एव्हरी वन हु इज बॉर्न ऑन जो कोणी या पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे पर्पज प्रत्येक जण काहीतरी संकल्पाने जन्माला आलेला आहे इंटेन्शन फॉर एव्हरी पर्सन आणि देवाचा काही ना काही हेतू प्रत्येकाच्या आयुष्यात आहे देवाने आपल्याला हवेत बनवलेलं नाही नॉट ओनली यू आणि फक्त तू नाही रे एनिथिंग एल्स आणि सुद्धा आणि इतर गोष्टी सुद्धा इवन टेक दर्स्ट अॅनिमल लाईक द पिग म्हणजे अगदी वाईटातला वाईट प्राणी आपण डुक्कर डुक्करू इट्स अ स्पेशलिस्ट डुक्कर पण स्पेशलिस्ट आहे इन इटिंग रॉटन फूड कुजलेलं अन्न खाण्यात डुक्कर स्पेशलिस्ट खास डुकराची खासियत काय तो सडलेलं खातो इट क्लीन्स द होल प्लेस फॉर अस आणि आपल्यासाठी जागा स्वच्छ करून टाकतो कचरा पेटी डुक्कर साफ करून जातो त्याची ती खासियत आहे

ऑफ अ आणि त्याची रचनाच तशी केलेली आहे की त्यांनी हे असं कुरतडून खायचं आहे कचरा खायचा होल आणि पृथ्वी साफ करून टाकायचे पृथ्वीवरची घाण त्याने खायची ऑल डिकेंग सबस्टन्स इट कॅन इट अँड डाय सगळं सडलेलं कुजलेलं डुक्कर खाणार आणि डुकराला ते पचणार दे कॅन नॉट दे वोंट गेट सिक आणि आजारी पडणार नाही ते डुक्कर त्याची खासियत आहे कल्पना करा युअर वी कॅन नॉट इथं आपल्याला नाही जमणार असं करायला एखादा वडापाव जरी खाल्ला तर कधी कधी पोट बिघडत आहे

प्रत्येक जण ऍज अ पर्पस प्रत्येकाला काहीतरी संकल्पल अरे जनावरांना देवाने काही ना काही संकल्पाने जन्म दिलाय तर आपल्याला पण त्याच काही ना काही संकल्पाने दिलाय ना नथिंग इज जस्ट मेड एट रॅन्डम असं आपल्याला हवेत निर्माण नाही केलं की पृथ्वीवरती जागा खूप होती जागा भरायला मी तुम्हाला चार जणांना जन्म दिला असं नाहीये नो ऍनिमल इज मेड जस्ट लाईक दॅट किंवा जनावरांना सुद्धा असा जन्म देवाने दिला नाहीये

काम केलं थिंग मस्ट वर्क फॉर गोष्टी तुझ्यासाठी व्हायलाच हव्या थिंग मस्ट बी लाईन अप फॉर आणि गोष्टी तुझ्यासाठी असं रांगेत तयार पाहिजे यू हॅव टू बी हिल्ड आणि तुला आरोग्य मिळायला यू हॅव टू बी ब्लेस तुला आशीर्वाद मिळायला वॉकिंग इन दर्पज ऑफ गोड तू देवाच्या संकल्पात चालतोयस प्रश्नच येत नाही एव्हरी डे यू से टू युअर सेल्फ रोज स्वतःला असं म्हण आय एम इन द पर्पज ऑफ मी देवाच्या संकल्पात चालत आहे सेड इव्हन इफ यू डोंट डू इट सेड अगदी जरी तुम्ही करतही नसाल ना तो संकल्प पूर्ण करत नसाल तरी म्हणा मी देवाच्या संकल्पात चालत आहे यस yes. असं म्हणा हॅव सम सेल्फ इम्पॉर्टन्स काहीतरी स्वतःला महत्त्व द्या हॅव सम सेल्फ इम्पॉर्टन्स स्वतःला थोडं महत्त्व दे एम अँड सो इट्स व्हिरी इम्पॉर्टंट टू नो द हे जाणं महत्त्वाचं आहे दॅट यॉर प्रॉस्परिटी इज ताई टू द फंक्शनिंग अकॉर्डिंग टू गॉड तुझी समृद्धी देवाच्या संकल्पानुरूप ते तू जे काही काम करतोय त्याच्यावरती आधारभूत आहे एनीवन हु इज ऑन द डिव्हाइन असाइनमेंट आणि जो कोणी काही दैवी कामगिरीवरती नेमलेला आहे मस्ट हॅव फुलफिलमेंट इन लाइफ त्याच्या आयुष्यामध्ये तृप्तता आणि संपूर्णता तर असायलाच हवी असणारच या असणारच कारण तो देवाने दिलेली कामगिरी पूर्ण करतोय जसं आम्ही देवाने दिलेली कामगिरी आम्ही दोघं पूर्ण करतोय तर आम्ही एवढे तृप्त आणि एवढे संपूर्ण आणि एवढे समाधानी आहोत की काय सांग आय एम सो हॅपी एवढे आनंदी आहोत मी एवढा आनंदी आहे आय एम जॉयफुल एवढा आनंदी आहे नाहीतर या, या उतार एवढे आनंदी लोक नसतात आम्ही आहोत आय मीन इफ इफ आय समटाईम्स आय फील कधी कधी तर मला असं वाटतं ना सैतान माझ्या समोरच येऊ दे नाही खाऊन टाकला तर बघ यू आर वॉकिंग इन द अरे देवाच्या संकल्पात आपण चालतोय यू आर वॉकिंग इन द तुम्ही चालताय देवाच्या संकल्पात मग कशाला असं ढेपाळल्यासारखं गेट इन टू इट मोर एंड मोर अजून अजून त्या संकल्पामध्ये प्रवेश करा द परसेंटेज इज लेस लेट इट इंक्रीज जरा टक्केवारी तुमची कमी पडतीये टक्केवारी वाढवा जरा थर्ड क्लासमधून फर्स्ट क्लास ला या सो व्हाट हॅपन्स मग काय होतं कॉन्फिडेंस इज बिल्ट अप विश्वास वाढतो अँड देन यू नो मग तुम्हाला कळतं ऑल माय ब्लेसिंग्स आर टाइड अप इन दिस पर्पस माझे सगळे आशीर्वाद या संकल्पामध्येच मानलेले आहेत बघा कि देवाचा संकल्प जो पूर्ण ना so created, केला ना तरच मला हे सगळे आशीर्वाद मिळणार आहेत देवाने असं एकात एक सगळं अडकवलंय अँड सो वेन यू फंक्शन कॉन्ट्री टू द रिझन फॉर विच यू आर क्रिएटेड आणि ज्या गोष्टीसाठी ज्या संकल्पासाठी तुला निर्माण केलंय त्याच्या विरुद्ध तू वागला थिंग्स विल बिकम लिटल डिफिकल्ट तर मग गोष्टी जरा अवघड जाणार ट्राय टू अंडरस्टँड वॉट समजून घ्या अगदी नीट ऐका मग गोष्टी अवघड जातील ज्या संकल्पाने तुला जन्म दिलाय ते न करता आणिच काहीतरी तू करायला लागला ना तर अवघड जाईल सो अँड फुलफिलिंग पर्पस शोधून काढ तुझ्यासाठी संकल्प काय मग पूर्ण कर तो संकल्प फॉर अल्टिमेट फुलफिलमेंट इन लाईफ तुझ्या सरते शेवटच्या आयुष्याच्या तृप्ततेसाठी समाधानासाठी ते महत्वाचं आहे की पहिलं ते शोधून काढ तज्नुरु करायला लाग आणि तृप्त डोंट टू ब्रेक हेड त्यात काय डोकं फोडायला लागत नाही यू डोंट नीड टू फास्ट अँड प्रे बिकॉज यू डोंट वॉन्ट टू बिकम अ मॅन ऑफ गॉड ऑर और वुमन ऑफ आणि त्याच्यात काय उपवास प्रार्थनेला वगैरे बसायला लागत नाही कारण तुम्ही लोक काय मला देवाचा सेवकच बनायचा आहे सेविकाच बनायचंय असं करून करत नाही जस्ट स्टार्ट वॉकिंग इन द विल ऑफ गॉड बस देवाच्या इच्छेमध्ये चालायला लागा देव काय म्हणतो तसं करा एवरीडे डे प्रे रोज प्रार्थना करा एवरीडे रीड द वर्ड रोज बायबल वाचा स्पीक अबाउट जीजस टू समबडी येशूशी कोणाला तरी सांगा लेट युअर लाईट शाईन थोडं आपल्यातला प्रकाश दिसू दे पवित्र आत्म्याची फळ दिसू दे आणि म्हणा आय मीन द

मी तयार आहे तुम्हाला सांग तुम्हाला का घातलं आणि मी नाही माझं लक्ष इकडे तिकडे लावणार आणि विचलित नाही होणार आहे मी जो फोकस ठेवलाय तो ठेवलाय लॉर्ड थँक्यू प्रभू धन्यवाद फॉर इन्व्हेस्टिंग गुंतवणूक केली तुझे आभार थँक्यू लॉर्ड धन्यवाद इन्व्हेस्टेड इन मी सो मच तू माझ्यामध्ये एवढी गुंतवणूक केलेली आहे मी तुझे आभार देवाने तुझ्यात किती गुंतवणूक केली म्हणते परत फेडीत तू अजून फारसा दिलेलं नाही गोष्ट वेगळी सो मच पण देवाने तुझ्यात गुंतवणूक भारी केलेली आहे लॉर्ड प्रभु हेल्प मी मला मदत कर अंडरस्टँड ऑल द पॅकेजिंग दॅट यू हॅव डन फॉर जे सगळं पॅकेजिंग तू माझ्यासाठी केलंय ते मला कळायला हवं आहे आई वांट टू डू द मॅक्सिमम लॉ मला जास्तीत जास्त तुझ्यासाठी करायचं आहे आई वांट टू ग्लोरिफाय यू मला तुझ्या नावाला गौरव द्यायचा आहे आय ऍम नॉट डूइंग इट बट आई वांट टू आणि मी करत नाहीये अजून पाहिजे तसं होत नाहीये पण करायचंय मला देवापा आमेन आता जरा वेडा वाकडच आहे पण होई सरळ सरळते

जी कार्ये देवाने राष्ट्रांच्या लोकांमध्ये केली ती एक एक सविस्तर सांगितली

त्याने सविस्तरपणे एक एक गोष्ट त्यांना सांगितली एक एक गोष्ट त्यांनी एक एक करून सविस्तरपणे त्याने त्यांना सांगितलं की देवाने माझ्याद्वारे इथे असं म असं म तस म तस एवढं सगळं केलंय वन 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 ही वॉज टेलिंग एक एक करून त्याने त्यांना सांगितलं असा वन प्रायमरी रिझन गॉड अलाउड यू टू स्टे युअर ऑन द प्लॅनेट अर्थ इज एक प्राधान्याचं कारण तुम्हा लोकांना देवाने पृथ्वी नावाच्या ग्रहावर आणून जिवंत ठेवाय मागचं एक महत्वाचं कारण आफ्टर यू गिव योर हार्ट टू जीज तुम्ही तुमचं हृदय येशूना दिल्यानंतर ही वांट्स यू टू बी एन एक्झाम्पल आफ्टर क्राइस्ट देवाची इच्छा आहे की ख्रिस्ता पश्चात ख्रिस्तानुरूप तुम्ही एक उदाहरण घालून द्या गॉड वांट्स यू टू बी एन एम्बेसडर ऑफ क्राइस्ट टू ब्रिंग अ चेंज देवाची इच्छा आहे की तुम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधी बना अशासाठी की एक बदल आपल्याकडे बघून एक बदल घडून यावा शुड बी अ चेंज इन द होल एन्व्हायरमेंट म्हणजे संपूर्ण वातावरण आणि परिसर आपल्याकडे बघून बदलला लोकांची जीवन आपल्याकडे बघून बदलली लोकांचे विचार आपल्याकडे बघून मोर बदललेप लोकांना आपल्याकडे बघून एक आशा आली मोर लव्ह लोकांमध्ये आपल्याकडे बघून जास्त प्रेम शुड आणि लोकांमध्ये जास्त क्षमा आपल्याकडे बघून आली फेथफुलनेस लोकांमध्ये आपल्याकडे बघून जास्त विश्वासू पण आला kind of अशा पद्धतीचं स्तर आपल्याला देवाच्या आणि आपल्या या चर्च मध्ये आणायचंय की माझ्याकडे बघून लोकांना असं वाटलं पाहिजे की मला सिस्टर सारखं बनायच धेन इज अ गॉड हे हाय एक देव गॉड लोकांनी तुमच्याकडे पाहिलं की लोकांनी असं म्हणायला हवं नाही ना बाबा दे वाय बर का Amen. हे बघा ना आमचं जीवन किती बदललंय इफ यू लुक ऍट अस्क्रिप्चर टेक्स्ट युअर ऑफ पॉल इथे पॉलचं हे शास्त्रवचनचं आपण पाहिलं वन थिंग दॅट एनेबल पॉल टू अकम्प्लिश इस पर्पज एक गोष्ट होती ज्या गोष्टी पैकी पॉलला त्याचा संकल्प पूर्ण करता आला ही हॅड अ क्लिअर विजन ऑफ व्हॉट गॉड वॉन्टेड हिम टू डू क्लिअर कट त्याला दृष्टांत होता की देवाला माझ्याकडनं काय करून हवंय त्याच्यामध्ये दुमत नाही त्याच्यामध्ये शंका नाही संदेह नाही क्लिअर कट त्याला माहित होतं देवाला माझ्याकडून काय हवंय ही वॉज नवर इन डाउट कधी त्याला शंका संदेह आलाच नाही ही न्यू एक्झॅक्टली वॉट ही वॉज कॉल टू डू अगदी अचूकपणे त्याला माहित होतं की देवाने मला कशासाठी बोलवलंय अँड टू होम हॅज टू डू आणि कुणासाठी टू होम यस टू डू आणि कुणाकडे जाऊन मी ते काम करायचंय त्याला अगदी माहित होतं ही न्यू त्याला माहित होतं माय असाइनमेंट इज टू प्रीच माझी कामगिरी आहे प्रीचिंग करायची इनफॅक्ट फॅक्ट ई सेड आय एम नॉट इवन कॉल टू गिव वॉटर बॅप्टिस्ट बुलट पक्षी बॉल तर असंही म्हणाला मला पाण्याचा बाबतीस सुद्धा द्यायला बोलवलेला नाहीये महत्वाचं आहे म्हणतो माझं काम ते नाही ती कामगिरी देवाने मला दिलेली नाही बट फॅमिली आय तरी स्टेफनाच्या परिवाराला मीच पाण्याचा आणि अजून एखाद दुसऱ्यांना मीच पाण्याचा बाबतीस दिला तो म्हणतो पण माय असाइनमेंट इज टू प्रीच मेन कामगिरी देवाने मला दिलेली आहे स्वार्था सांगणं प्रीचिंग करणं उपदेश करणं मला परराष्ट्रीयांना स्वार्थ सांगायची देवाने मला काम दिलेलं आहे हे डीड इट मिथ फॅश आणि अगदी एवढ्या आवेशाने पॉल ते केलं कारण त्याला क्लिअर कट माहित होतं ही हॅड अ ड्रीम आणि त्याचं स्वप्न होत अँड ही वॉज इंटेंशनल अबाउट फुलफिलिंग फिलिंग ड्रीम आणि तो मुद्दामहून ते स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागलेला होता

जेवढा आमच्यासारखे उपदेश करताना आवेशात असतात हे सोप्या भाषेत समजावं म्हणून सांगते गॉड डिड नॉट जस्ट सेव्ह मे बी अमंग द नंबर म्हणजे देवाने आपल्याला आशासाठी नाहीये की आकडा वाढवायचा आपल्याला संख्या वाढवायची नाही 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 टू अ एक वैभवी जीवन असलं पाहिजे आपले थ्रू अस आपल्याद्वारे गॉड वॉन्टू रिल हिस फावर देवाला त्याचं सामर्थ्य या जगाला प्रगट करायचं आहे ही सेव्ह यू टू मेक अ व्हेरी फॉर्मिटेबल इम्पॅक्ट इन द प्लेस वेर यू स्टे देवाने तुला तारलेलंच अशासाठी आहे की जिथे कुठे तू आहेस तिथे तुझी एक भयंकर छाप पडली पाहिजे आणि इट शुड बी इंटेन्शनल आणि मुद्दामहून ती छाप तू पाडायची दॅट्स वाय यू हॅव टू डेडिकेट सम ऑफ युअर टाइम टू रिपोजिशन एव्हरीथिंग इन युअर लाईफ म्हणून तुला ना तुझ्या दर दिवसातला थोडासा तरी काळ किंवा आयुष्यातला थोडासा काळ तुझं जीवन परत त्या पोझिशन मध्ये त्या अवस्थेमध्ये आणायला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणजे देवाने जे काही तुझ्यासाठी सगळं नेमून ठेवलंय पॅकेजिंग केलेलं आहे ते सगळं तुझ्या हातात तुला घेता आहे सम पीपल्सी आय लोक म्हणतात नाही मी बिझी आहे मला वेळ नाही मी कामात आहे मी कामात आहे okay, ते म्हणतो ठीक आहे बंद बिझी आहे ह्याला मी काही देणार नाही इट्स सो बिझी एवढा बिझी आह What work can I give? काम याला मी देणार याला नेहमी बिझी हा ऑलरेडी व्यस्त आहे बोथ इज हँड ऑफ फुल दोन्ही हात्याचे भरलेले म्हणतो यू टेल द लॉर्ड तुम्ही प्रभूला सांगा लॉर्ड आय एम नॉट बिझी प्रभू मी व्यस्त काही नाहीये आहे समटाइम्स आर स्ट्रगल इज बिकॉज वी हॅव लेफ्ट गॉड फॉर बिहाइंड प्रभूला सांगायचं मी काय बिझी वगैरे नाहीये पण कधी कधी आपला संघर्ष का होतो माहिती आहे कारण आपण देवाला कुठे लांब लांब नाही लांब सोडलेलं असतं

इट टेक मी नाईन टू टेन अवर्स बाय रोड गेलो तर नऊ दहा तास लागणार पुणे गोवा इफ आय टेक द फ्लाईट समजा विमानाने गेलो लेस तासात पण पोहोचतोय लस एका तासापेक्षा कमी पण होऊ शकतो गॉड विल टेक यू इन अ प्लेन तसं देव तुम्हाला विमानाने नेईल त्या मुक्कामापर्यंत पोहोचायला गॉड विल गिव्ह यू विंग्स टू रीच दॅट डेस्टिनेशन हे पंख लावेल तुला त्या मुक्कामापर्यंत पोहोचायला दॅट मीन म्हणजे डिस्टन्स इज द सेम बघा अंतर तेच आहे अंतर काय बदललं नाही विमानाने गेलो म्हणून गोवा जवळ आलेलं नाहीये गोवा तिथंच आहे एवरीथिंग इज सेम सगळं तसंच आहे कळलं का

नथिंग कम्स इन बिटवीन आधे मध्ये काही येत नाही बेटा आधे मध्ये काही येत नाही इफ यू गेट इन द पर्पज ऑफ गॉड जर तुम्ही देवाच्या संकल्पात आलात ना यू आर टेकिंग द फ्लाईट ऑफ गॉड बस देवाचं विमानच तुम्ही धरलंय म्हणायचं सगळे खड्डे खुड्डे तुम्ही अवॉइडच करणार आहात स्ट्रेट मुकाम एमेन अमेन गॉड विल टेक यू ऑन अ हायर डायमेन्शन आणि देव तुला अगदी उच्च दिशेने नेईल रे

द लिटल ऑइल द लिटल द लिटल 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 ऑल ते थोडस माझ्याकडे तेल आहे ते थोडस माझ्याकडे पीठ आहे ते थोडं थोडं आता सगळं जाणार आणि संदेश टा आला टू सगळं व्हायला हवं टू गोष्टी भाऊगुळ व्हायला जाव्या लाईफ जीवनावर मी एक घोषित करतो करतोय नावात

पण देवाच्या संकल्पात तुम्हाला प्रवेश करायचा आहे तुम्ही ठरवलेलं आहे अ चेंज इज रिक्वायर्ड बदल लागतो त्याच्यासाठी बर का अ चेंज इज रिक्वायर्ड त्याच्यासाठी बदल गरजेचा असतो लॉर्ड आय एम रेडी टू चेंज म्हणा प्रभू मी बदलायला तयार आहे ्ट म्हणा मला माहिती अवघड आहे बिकॉज आय nut टू क्रॅक आणि मी जरा असा कठोरच आहे बर का हृदयाचा But still. पण तरी इफ यू कॅन ड्रॉप फॉल फ्रॉम द हॉर्स अँड can अँड क्रॅक दॅट जर घोड्याच्या पाठीवरनं तू त्या शौलाला खाली पाडून त्या कडक शौलाचा पॉल केलाय तर माझ्या जीवनात सुद्धा तू करू शकतो फ्रेस गॉड आमे एमे थर्ड पॉइंट तिसरा मुद्दा गॉड वर्क्स इस पर्पस आउट देव त्याचे संकल्प पूर्ण करतोच प्रोवब्स ट्वेंटी वन वन अँड टू नितिसूत्र एकवीस एक आणि दोन म्हणजे देव ते संकल्प घडवून आणतोच द किंग्स हार्ट इज इन द हॅंड ऑफ द लॉर्ड लाईक द रिवर्स ऑफ वॉटर इथन्स इत वेरेवर इ विशेस एवरी वे ऑफ अ मान इस लाइट इन इस ओन आईस द ॉड वेस्ट हा नितीसूत्र एकवीस त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन राजाचे मन पाण्याच्या ओघासारखे यव्हाच्या हातात आहे तो इच्छितो तिकडे तो ते वळवतो मनुष्याचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे परंतु यहो नॉट न वर्क इन दॅन ते फक्त माणसाच्या कारभारांमध्ये कारभार करत नाही ही ऑल्सो कंट्रोल ऑफ द होल वर्ल्ड देव अख्या जगाचे कारभार स्वतःच्या नियंत्रणात ठेवून देवाला धन्यवाद रेन्स आर इन हिज हँड लगाम देवाच्या हातात आहे विकेड मस्ट नॉट अज्यूम दॅट दे कॅन डू वॉट दे वॉन्ट म्हणून दुष्ट लोकांनी असे तर लावायचे नाही की त्यांना जे करायचं ते ते लोक करणार दे शुड नॉट इवन थिंक दॅट दे आर डूइंग समथिंग आउट द थिंकिंग ऑफ गॉड दुष्ट लोकांनी असा विचार पण करू नये की देवाच्या विचारधारे बाहेर ते लोक काहीतरी करतायत ते होऊ शकत नाही दे आर स्टील नॉट आउट ऑफ द प्रोव्हिडेन्शियल वर्क ऑफ गॉड देवाने पुरवलेलं जे काम आहे त्याच्या बाहेर ते गेलेले नाही आहेत नाही

सरळ कर से दिशा देतो ही गिव्स हिम चॉईस त्याला निवड देतो बट इफ हिज चॉईस कॉन्ट्रडिक्ट्स गॉड्स चिल्ड्रन ही विल चेंज इट पण त्या राजाची निवड जर देवाच्या मुलांच्या विरोधात गेली तर मग ते सगळं बदल ही विल लिव्स इन द पर्पस ऑफ गॉड म्हणायचं तात्पर्य असं आहे जो कोणी देवाच्या संकल्पात जगेल आणि त्यांच्या विरुद्ध जर कोणी आलं गॉड चेंज थॉट तर देव त्याचं हृदय बदलून टाकणार कारण देवाचा संकल्प पूर्ण व्हायलाच हवा देवाच्या संकल्पामध्ये जर कोणी चालतंय ना तर तो, तो संकल्प देव पूर्ण करणारच ही हॅज अ पर्पज फॉर द होल अर्थ संपूर्ण पृथ्वीसाठी देवाचा काहीतरी संकल्प आहे पर्पज फॉर इंडिव्हिज्युअल सोल्स आणि प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा काहीतरी संकल्प आहे एमेन अमेन आयसया फॉर्टी वन यशा एक्केचाळीस सॉरी आयसया फॉर्टी फाय वन टू थ्री यशा पंचेचाळीस एक ते तीन रीड वाचूया यशा पंचेचाळीस एक ते तीन यहोवा आपल्या अभिषिक्ताला म्हणजे कोरेशाला ज्याच्या पुढे राष्ट्रीय जिंकायला मी त्याचा उजवा हात धरलाय आणि ज्याच्या पुढे दरवाजे उघडायला मी राजांच्या कमरा सोडीन आणि वेशी लावल्या जाणार नाहीत त्याला असं म्हणतोय मी तुझ्या पुढे चालेन आणि खडबडीत जागा सपाट करेन yes. मी पितळेच्या दरवाजांचे तुकडे तुकडे करेन व लोखंडाचे अडसर तोडून टाकेन आणि तुला मी अंधारातले निधी व गुप्त स्थानात लपवलेल्या ठेवी देईन अशासाठी कि मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्रायलाचा देव मी हो आहे असे तुला कळावे ही विल मेक एव्हरी क्रिकेट पाथ जी माणसं देवाच्या संकल्पात ना त्या माणसासाठी देव सगळे खडबडीत आणि वेडेवाकडे रस्ते सपाट सरळ करणार मॅन कॅन प्रपोज इन इस हार्ट हा मनुष्य त्याच्या हृदयामध्ये काही प्रस्ताव मागणी ठेवू शकतो गॉड विल फुलफिल वेज पण देव त्याचेच मार्ग पूर्ण करणार नॉट ओनली द ओनर ऑफ दिस अर्थ ही इज द अल्टिमेट डायरेक्टर ऑल्सो माझा देव फक्त या पृथ्वीचा मालक आहे असं नाही तर माझा देव या संपूर्ण जगाचा मालक आहे आणि मार्गदर्शक डायरेक्टर सुद्धा तोच आहे नॉट ओन्ली द द प्रोड्युसर इज डायरेक्टर निर्माण करताही तोच आहे आणि डायरेक्टर सुद्धा तोच आहे दिग्दर्शक ज्याला म्हणतात तोही तोच आहे इन द मूव्ही यू यू नो मुड्युसर डायरेक्टर एखादा चित्रपट बनवताना प्रोड्युसर असतो ना निर्माणकर्ता असतो पण दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर पण असतो माय गॉड इज अ डायरेक्टर तसं माझा देव डायरेक्टर पण आहे ही कॅन चेंज एनीबडी फॉर एनीबडी कोणालाही कोणाही साठी कधीही तो बदलू शकतो

केवळ दारिद्र्याकडे धावतो अति घाई संकटात नाही म्हणतात ना तसे The righteous विल always rejoice. नीतिवान माणसं तर नेहमी आनंद करणार बिकॉज जस्टिस विल बी डन फॉर देम कारण त्यांचा न्याय होणारच आहे जस्ट द राईटस पीपल लिव्ह फॉर गॉड नीतिमान माणसं देवासाठी जगतात त्यांच्या डोक्यात देवापलीकडे काहीच नसतं फोर्थ पॉइंट चौथा मुद्दा रिलेशनशिप विथ द पर्पस संकल्पाने नात

They कर, will a to एक अडखणच बिकम अ डिटेरेंट एक अडखणच बणणार दे मे बी व्हेरी गुड असतील ते चांगले लोक असतील त्यात आपली काही मनाही नाही बट पण संपडी शुड हेल्प यू इन योर पर्पस कोणीतरी तुझ्या संकल्पात तुला मदत करणारा पाहिजे की आ मी शिकवतो जसं दावीद बोलला या मी शिकवतो तुम्हाला बायबल सेज इन फर्स्ट सामेल एटीन वन एक शमूएल 18 1 मध्ये बायबल म्हणतं अँड इट केम टू पास व्हेन ही हॅड मेड एन एंड ऑफ स्पीकिंग ऑन टू दॅट द सोऊल अब जोनथन वॉज निट विथ द सोल ऑफ डेविड एंड जोनथन लव्ड हिम एज हिज ओन सोल एक शमूएल त्याचा अठरावा अध्याय पहिल्या वचनात लिहले आणि असे झाले की त्याने शौलाशी बोलणे समाप्त केले तेव्हा योनाथानाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला आणि योनाथानाने जशी आपल्या स्वतःच्या जीवावर तशी दाविदावर प्रीती केली टिल सॉल मेट टिल

एकच मित्र होता त्याला ज्युनाथन अ किंग सन हॅड वन राजाचा मुलगा त्यालाही एकच मित्र आणि इथे शेकडो असतात आपले एक कामाचा नाही वी आर नॉट इवन किंग्स आणि आपण राजेही नाहीये बरं का पॉइंट टू बी नोटेड सो मेनी फ्रेंड इतके मित्र असतात ना आपले मित्र फेसबुक फॉलोअर्स आपले आणि फेसबुक वरती तर जमात एवढी मोठी असते आपल्या मागे सो मेनी पीपल किती सारे फॉलोअर्स इट वॉज नॉट जस्ट कॅज्युअल फ्रेंडशिप त्यांची मैत्री अशी नव्हती नव्हती म्हणून बट गॉट इन टू देवाच्या संकल्पात उतरले होते दोघे जनाथन सेट आय विल हेल्प यू यवनाथन त्याला म्हणाला दावीदा मी तुला मदत करीन खरं म्हटलं तर फॉर जनाथन डेव्हिड शुड हॅव योनाथनासाठी दावीद सगळ्यात वाईट शत्रू व्हायला हवा होता बिकॉज ऑल वॉज थिंकिंग दॅट आफ्टर मी माय सन जोनाथन विल सिट ऑन द थ्रू आणि योनाथन योनाथनाचा बाप शौशौलाचा विचार काय होता की माझ्या पश्चात माझा मुलगा योनाथन सिंहासनावर बसणार आणि य डेविड इज ट्राई टू टेक माय थ्रोन आणि इथे दहावीत माझं सिंहासन घ्यायला बसलाय डेविड इज अराऊंड तर दहावीचा अवतीभोवती असेल जोनार्थन बिल नवर गेट द थ्रू तर माझ्या योनाथनाला कधी सिंहासन मिळणार नाही सी ध वळली थिंकिंग जगिक विचारधारा

कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जीवावर तशी त्याच्यावरती प्रीती केली आणि योनाथानाने आपल्या अंगातला झगा काढून दाविदाला दिला बघा जगा एवरीथिंग इग अंगावरचा जगा काढून दाविदाला त्याने देऊन टाकला त्या ट्रू फ्रेंडशिप त्याला खरी मैत्री म्हणतात की तेरे लिए जान हाजिरे बेटा तू बोल धिस इज अ कमरंट रिलेशन हे कराराचं नातं असतं रिलेशनशिप विथ अ पर्प संकल्पाने ठेवलेलं नातं डू यू हॅव फ्रेंड्स विथ अ पित्र मैत्रिणी संकल्प पूर्ण आहे काय आहेत हे महत्वाचं आहे असेच आहेत आपले सम फ्रेंड्स काही मित्रमैत्रिणी पार्टीचे असतात पर्पस आणि पण देवाच्या संकल्पात कुठे फार लांब घेऊन जातात आय हॅव नो फ्रेंड्स विदाऊट अ पर्पस मला असे बाहेरचे मित्र नाही आहेत मला तसली मैत्री करायचीच नाही हाय बाय हॅलो ठीक आहे म्हणजे दुरून डोंगर साजी रे बट नॉट गेटिंग इनवॉल्ड विथ अगदी जाऊन त्यांच्याशी करार करून त्यांच्या सगळ्यातच मी घुसायचं नाही यू गेट अ प्रॉपर पर्सन मेक अ कमनंट विथ योग्य व्यक्ती भेटला की त्यांच्याशी कराराची मैत्री करा डू इट करा गॉड विल ऑनर इट देव त्याचा मान करेल योग्य व्यक्ती भेटला ना आणि तुम्हाला ते कळलं ना की कराराचं नातं त्याच्याशी बांधायचं व्यक्ती माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद ठरणार आहे आणि हा व्यक्ती माझ्या लाईफ पती किंवा तो माझ्या जीवनात आल्यानंतर आय एम वॉकिंग ओनली फॉरवर्ड मी फक्त पुढे पुढे जात आहे असा करार करा अशा मैत्रीचा करार करा बट द द द बिल्ड फॅमिली अलीकडे तर सगळं बदललेलंच आहे म्हणजे ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा टीनेजर जे कोणी असतात नुकतीच वयात येणारी मुलं थर्टीन टू नाईन्टीन ते रिलेशनशिप सगळ्या नात्यांमध्ये पटापटापटा ग्रॅज्युएट फ्रेंडशिप इन टू डेटिंग आणि मग ती सगळी मैत्री डेटिंग मध्ये बदलतात हॅव सम कर्मनंट रिलेशन असं नाही जरा कराराचं नातं

नात्यांमध्ये फायदा नसतो ना दे ऑल ऑल कम कम ओन ओन आणि सगळ्या नात्यांमध्ये काही ना काही समस्या असतातच काही ना काही बोचकी प्रत्येक नात्यात असतात दर इज अ लॉट ऑफ ग्रोईंग अप टू डू इन ऑल एसपेक्ट ऑफ रिलेशनशिप आणि मग नात्यांमध्ये आपल्याला तेवढं समंजस प्रौढ आणि असं वाढलेलं सुद्धा वागावं लागतं गुड गायडन्स इज चांगलं मार्गदर्शन त्यात महत्वाचं असतं बिकॉज कारण

मेक यू टू वॉक स्लो कारण चुकीची मैत्री तुला हळूहळू चालायला लावणार आहे दे मे इवन रिमूव यू फ्रॉम द फॉक ऑफ लाईफ आणि चुकीचे मित्र मैत्रीण कदाचित तुला जीवनाच्या मार्गावरून काढूनही टाकतील लेट द कॉल दन सेल्फ लीडर ऑर फास्ट व आणि म्हणून देत ते जरी स्वतःला पास्टर म्हणवत असतील लीडर म्हणवत असतील जे काय म्हणत असतील आर दे

जसं समजा तुम्हाला महाराष्ट्राचा सगळ्यात कमी वयाचा मुख्यमंत्री बनायचा असेल देन यू डेव्हलप रिलेशनशिप विथ दोज कायंड ऑफ अकॅडमिक पीपल तर तशा पद्धतीच्या माणसांशी तुझी मैत्री असायला हवी यू बी विथ ऑल द पॉलिटिशियन्स सर्व राजकारणी लोकांबरोबर तुझं उठणं बसणं मग हवं धेन यु हर टू मूव विथ पीपल एनकरेज यू टू आणि जी माणसं तुला मग त्या पदापर्यंत वर यायला प्रोत्साहन देणार आहेत त्यांच्या संगतीत तुला उठायला बसायला हवं यू हॅव टू कट ऑफ मेनी अदर्स आणि इतर बाकी अनेकांना मग तुला कट करायला लागणार आहे हे नको जाता वॉट हॅपन असंच होतं सेलिब्रिटीज हे सेलिब्रिटीज पण असतात ना दॅट स्टेज एकदा ते सेलिब्रिटी झाले मोठे मोठे झाले दॅट ग्रुप दॅट सर्कल इज व्हेरी डिफरंट की त्यांचं सर्कल त्यांचं वर्तुळ अगदी वेगळं बनतं

दिस फिल्म युअर पूर्ण फिल्म इंडस्ट्री मुंबई मध्ये आहे तर जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी हीच करावी लागणार आहे मुंबई दिस सेटल युअर ते लोक होतात गेट द वर्क आणि मग असं काम मिळतं पिक्चर मध्ये काम मिळतात मग ते मोठे होतात सेलिब्रिटी होतात प्रकाश होतात येतात ही फ्रेंडशिप विथ वन अँड अदर आणि मग ते तशा पद्धतीन एकमेकांशी मैत्री ठेवतात इवन सो आपलंही तसं पाहिजे आ फ्रेंडशिप इज व्हेरी राज्यातली दोस्ती महत्वाची आहे बेटा किंगडम फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट राज्यातले दोस्त आणि राज्यातली दोस्ती महत्वाची आहे बेनिफिशियल टू यू और आर दे डेट्रिमेंटल टू यू ते मित्र मैत्रिणी तुला काही राज्यातल्या कामासाठी फायद्याचे आहेत का बस तुला भटकवायला आलेले आहेत ते जरा तपासा एमेन आमेन फिफ्थ पॉइंट पाचवा मुद्दा द पर्पस ऑफ प्रॉस्पेरिटी समृद्धीचा संकल्प फर्स्ट टिमती सिक्स सेवन्टीन एक तिमती सहा सतरा चार्ज देन दॅट आर रिच इन दिस वर्ल्ड that they be not high-minded, trust in in uncertain riches, but in the living God who gives us richly all things to enjoy. 17, जगातले धनवान त्यांना निक्षून सांग की त्यांनी अभिमानी होऊ नये आणि चंचल संपत्तीवर आशा ठेवू नये तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही भरपूर देतो त्या देवावर त्यांनी आशा ठेवावी वन ऑफ द मेजर बेनिफिट्स ऑफ बिंग अ चाइल्ड ऑफ गॉड इज प्रॉस्पेरिटी देवाचं लेकरू होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे समृद्धी भरभराट बायबल सेल्स बायबल म्हणतं इन ड्युट्रोनॉमी एट एटीन अनुवाद आठ अठरा गॉड गिव्ह द पॉवर टू गेट वेल्थ देव आपल्याला धनसंपत्ती मिळवायचं सामर्थ्य देतो अनुवाद आठ अठरा बायबल ऑल यू मे प्रॉस्पर इन एव्हरीथिंग सर्व गोष्टी माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सगळ्यात समृद्ध व्हावे एज सोल जसा तुझा जीव भरभराटीला येत आहे तसा तू ही भरभराटीला यावाड युअर सोल स्टार्ट प्रॉस्परिंग तुमचे जीव भरभराटीला यायला लागले ना यू बिकम प्रॉस्पर इन एव्हरी एरिया आणि बाकी सगळ्या आयुष्याच्या क्षेत्रामध्ये भागामध्ये तुम्ही भरभराटीला येताच सी इन दिस

एकतर नो फादर ओन चिल्ड्रन टू सफर कुठल्याही बापाची अशी इच्छा नसते की त्याच्या मुलांना त्रास व्हावा एमॅन अमेन बिकॉज कारण द सफरिंग मुलांचा त्रास वुड मेक हिम टू लुक लाईक अन इरिस्पॉन्सिबल फादर बाबाला मुलांचा त्रास बापाला बेजबाबदार बाप दिसायला लावेल एमेन अमेन

जो त्याच्या मार्गात चालतो तो प्रत्येक जण सुखी आहे तू तर आपल्या हातांच्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होशील आणि तुझे बरे होईल वॉक इन इज वेज मीन्स वॉक इन द त्याच्या मार्गात चाला म्हणजे त्याच्या संकल्पात चाला त्याच्या मार्गात चालतो म्हणजे त्याच्या संकल्पात चालणारा दिस मेसेज हा उपदेश ऑन पर्पस स्पीकिंग फॉर मंथ महिनो महिने मी यावर बोलू शकतो

की जी धनसंपत्ती आपल्याला मिळत आहे ती देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपण कुठेतरी वापरावी जखार्या वन वर्स सेव्हन्टीन जखऱ्या एक सतरा बायबल सेस बायबल म्हणत क्राय येट सेइंग दस सेस द लॉर्ड ऑफ होस्ट माय सिटीज थ्रू प्रॉस्पेरिटी शाल येट बी स्प्रेड अब्रॉड अँड द लॉर्ड शाल येट कम्फर्ट झायन अँड शाल येट चूज जेरुसलम जखऱ्या एक सतरा आणखी पुन्हा गाजवीत सांग सैन्यांचा सा सा यहोवा म्हणतो माझी नगरे पुन्हा समृद्धीने भरून जातील आणि पुन्हा सांत्वन करील आणि पुन्हा यरुश्लेम निवडील माय सिटी शाल बी स्प्रेड अब्रॉड माझी नगरे म्हणजे शहरे पुन्हा समृद्धीने भरून जातील थ्रू प्रॉस्पेरिटी इट विल स्प्रेड समृद्धीने भरभरून मग ती विस्तार शब्दात प्रॉस्पेरिटी युज इट फॉर गॉड्स किंगडम मिळालेली समृद्धी देवाच्या राज्यासाठी वापरा सो आफ्टर गॉड गॉड यू देवाने तुम्हाला समृद्ध केल्यावर एक्सपेक्ट्स टू टू यूज स्प्रेड द देवाची अपेक्षा अशी असते की ती धनसंपत्ती ती समृद्धी तू सुवारचं काम वाढवायला वापर वाय जीजस कॉल्ड मनी ऍज आणि म्हणून तर यशूंनी पैशाला अनितीमान धन से असं नाही म्हणाली अर्न मनी इज अनरायचस मॅमन यशू असं नाही म्हणाले की चुकीच्या रीतीनं कमवलेला पैसा अनितीमान धन आहे एव्हरी मनी इज अनरायचस सगळा पैसा अनितीमान आहे इफ इट इज कम्पेअर्ड विथ गॉड देवाशी जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये सगळाच कमवलेला पैसा अनितीमान आहे युज दॅट अनरायचस मॅमन जी सेड यशू म्हणाले तो अनितीमान पैसा देवाच्या राज्यासाठी वापर. आमेन. आमेन. सो ही एक्सपेक्ट्स यू टू यूज दैट अनराईचेस मामन फॉर हिज किंगडम. तो देवाची अपेक्षा आहे की तो अनितीमान पैसा किंवा धन तू देवाच्या राज्यासाठी वापरावं वी नीड टू स्पेंड एज मच एज पॉसिबल फॉर दिस किंगडम जेवढा जमेल तेवढा आपण देवाच्या राज्यासाठी ते धन खर्चाव. आमेन. 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 दॅट्स वाय ही दॅट आय वॉन्ट यू टू डू गुड म्हणून तो म्हणाला ना माझी इच्छा आहे तू चांगलं कर बी रिच इन गुड वर्क चांगल्या कामात धनवांवर रेडी टू डिस्ट्रीब्यूट वाटायला तयार टू कम्युनिकेट आणि बोलायला तयार हो दॅट्स बोलायची इच्छा ठेव वाटायला तयारी ठेव अमेन ले अप लेजर्स इन हेवन स्वर्गामध्ये धन साठव रॉबर्स विल नॉट स्टील जिथे चोर येऊन चोरणार नाही मनी विल नॉट बी रस्टेड जिथे तुझ्या पैशाला गंज लागणार नाही लोक डेव्हिड दावीत बघा ना

आय वॉन्ट टू बिल्ड अ टेम्पल मला मंदिरच बांधायचंय माझ्या देवासाठी राहायचं घर बांधायचं मला माझ्या देवासाठी मंदिर बांधायचंय गॉड सेड ते बोला Nobody स्पोक spoke like David. दाविदा सारखं कोणीही बोललेलं नव्हतं देव म्हणाला विथ द चिल्ड्रन ऑफ इस्रायल इन दिल्ड फॉर फॉर्टी इयर्स देव म्हणाला इस्रायली लोकांसोबत चाळीस वर्ष मी रानात राहिलोय बट नोबडी एव्हर decided to make me attempt पण एकाने म्हणून कधी असा उल्लेख केला नाही की मला देवासाठी मंदिर बांधायचं पण डेव्हिड पण दाविदा your hand is full of blood तुझे हाण रक्ताने माखलेत you will not build तू नाही बांधणार your son solomon will तुझा मुलगा शलमोन जरूर बांधेल बट ही स्टील वॉन्टेड टू डू सम तरी दाविदाला काहीतरी देवाच्या मंदिराच्या बांधणीसाठी करायचंच होतं ही मेड ऑल द फंड्स अवेलेबल फॉर हिस सन मग त्याने काय केलं मुलासाठी सगळा पैसा साठून तयार ठेवला की माझा मुलगा पुढे जाऊन देवाचं मंदिर बांधणार आहे ही डीड नॉट कीप इट फॉर हिमसेल्फ ही केप्ट इट फॉर द सन बट फॉर द सन व्हाय नॉट फॉर हिज ओन पर्पस बट फॉर द टाइम आणि स्वतःसाठी नाही जमवून ठेवला तर मुलासाठी जमवून ठेवला आणि मुलासाठी का की मुलगा माझा देवाचं घर बांधणार आहे म्हणून से दॅट Amen. Amen. मॅग्निफिश टेम्पल सॉलमन बिल्ड आणि काय भव्य दिव्य शल्मोनाने मंदिर बांधलं त्या काळात व्हॉट काय सुंदर मंदिर त्याने बांधलं इवन आफ्टर इट मंदिराचा नाश झाल्यानंतर सुद्धा इन द नेहमाया एझरा यांच्या काळात वेन दे रिबिल्ड द टेम्पल जेव्हा पडलेले कोट त्यांनी परत बांधले मंदिराचे देखराइड ते रडले वाय का बिकॉज द टेम्पल वॉज नॉट ग्लोरियस एज ग्लोरियस एज कारण सलमानाने जेव्हा ते मंदिर बांधून उभं केलं होतं ना तेवढं ते आता वैभवशाली राहिलेलं नव्हतं म्हणून हे रडले रडले नेहमाया आणि बिकॉज दे ते म्हणाले दॅट टेम्पल वॉज डिफरंट ते मंदिर वेगळं होतं

नो हाय वेंट इनटू द मोस्ट होली प्लेस नाही ना आणि गौरव बघितलाच नाही नाही वैभव वैभव का ग्लोरी वॉकिंग आउट इज बाहेर ना गौरव बाहेरच आला येशूंच्या स्वरूपात इज द आर्क ऑफ येशू तो कराराचा कोश आहे आज आपल्यामध्ये फिरतायत आणि आपल्यामध्ये राहत द आर्क विल नेव्हर बी फाउंड कराराचा कोश कधीच सापडणार नाही बिकॉज कारण दॅट इज जीज क्राइस्ट तो कराराचा कोष आता येशू आहे चालते बोलते आपल्यात राहणार आहे उतरणार यूज असतील सर्चिंग येऊदी लोक अजूनही कराराचा कोष शोधतायेत दे विल नॉट फाईन नाही सापडणार त्यांना तो बिकॉज इट हॅज बिन रिप्लेस्ड बाय जीज कारण येशूनी त्या कोषाची जागा घेतलेली ऑलरेडी एम तो कोष येऊ द्यांना सापडणार देवाला धन्यवाद प्रभूची आराधना करायची सगळ्यांनी मिळून थँक यू

God's hand has to हँड हॅज टू खचा हात तुझ्यावर आला पाहिजे ही कॅन चेंज anybody's हार्ट फॉर you. देव कुणाचंही हृदय तुझ्यासाठी बदलू शकतो ही विल your ऑल देव तुझ्या सगळ्या शत्रूंना पांगवेल

जगातल्या माणसांपेक्षा वेगळं असतं बिकॉज युअर स्माइल तुमच्या हास्यातून एक आशा येते टॉक होप टू आशाही लोकांना आशा देत बेटा युअर प्रेझेन्स गिव्ह स्ट्रेंथ टू दीक तुझा सहवास तू आली की अशक्त लोकांना शक्ती मिळते डू यू नो पीपल टेल मी लोक मला सांगतात

मला विचारतो तो हु आर यू तुम्ही कोण आहात आय थॉट मे बी यस कम फॉर ऑर चर्च ना मला असं वाटलं की बहुतेक हा आपल्या चर्च ला वगैरे आलेला असेल आयट डू यू कम टू दापोडी त्याला विचारलं तू दापोडी चर्च ला येतो का इ शर्ट नो नोडला नाही नाही नवा खेम नाही मी नाही कधी आलेलो सो यू आर सम प्रीस्ट ऑफ फादर मग तुम्ही फादर वगैरे आहात का आय शट ओके समथिंग लेईक द म्हणलं हा तसंच काहीतरी आहे नो यू यू हॅव गॉट समथिंग इन नाही तुमच्यात काहीतरी आहे म्हणतो

मैं खोजू तेरा बस होलू साथ यस yes. मैं खोजू तेरा बस होलू तेरे साथ Lord Thank you Jesus Tua, yes, Wonderful Jesus

पुढे 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 जात राहा डू व्हॉट युर बीन नाव आतापर्यंत जे करत आलाय ते करत राहा यू आर नॉट इन द रॉंग पाथ तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही आहात यू आर ऑन द राईट पाथ तुम्ही योग्य मार्गावर आहात जस्ट कंटिन्यू केवळ करत राहा कंटिन्यू रस्ता तुम्ही बरोबर धरलाय करत राहा इनक्रीज बट डोंट डिक्रीज त्यात वाढ करा पण बंद नका करू बट वॉट बीन वेर यू आर एट प्रेझेंट

These are the people who know what the purpose is. They have confessed it before you that I am in the purpose of God. I am not come here by accident. I am birthed by God. You are born again means you are birthed. बाय गॉड तुमचा नवीन जन्म झालाय ना म्हणजे देवाने तुला जन्म दिलाय तुझा बाप देव आहे बॉर्न अगेन मीन्स बॉर्न फ्रॉम अबाव नवीन जन्म म्हणजे वरून जन्माला आलेला दॅट इज द ग्रीक मिनिंग ऑफ इट ग्रीक अर्थ वरून जन्माला आलेला बॉर्न अगेन मीन्स बॉर्न फ्रॉम अबाव नवीन जन्म म्हणजे वरून जन्माला आलेला लेंडी भाषेत यू आर बॉर्न ऑफ गॉड देवाद्वारे तुम्ही जन्माला आलाय यू टू आता तुम्ही देवाचे आहात माहिती म्हणून त्याने आपल्याला बापा म्हणून हाक मारायचा हक्क दिलाय नो फादर विल अलाउ आउटसाइडर्स टू कॉल फादर कुठलाही बाप बाहेरच्या मुलांना स्वतःला डॅडी किंवा पप्पा म्हणायची परवानगी देणार नाही ही दॅट राईट टू ओन चिल्ड्रन स्वतःच्या मुलांना अधिकार देईल की तुम्ही मला डॅडी म्हणू शकता बट इफ गॉड इज टेलिंग यू कॉल मी फादर देव तुला म्हणतोय की तू मला डॅडी म्हणून हाक मार यू आर चिल्ड्रन तर तुम्ही देवाची इन द मुला देवाच्या संकल्पात चाला

माझ्या लोकांना आशीर्वादित वॉकिंग इन युअर संकल्पात ते चालतील लेट्स थिंग स्टार्ट हॅपनिंग राईट गोष्टी लागू देत लगेच आत्ताच्या आत्ता येशूंच्या नाव यू ट्रेवल सैताना द पीपल्स आईज हॅव ओपन लोकांचे डोळे आता उघडले कळलंय आर इन ते देवाच्या संकल्पात आलेले आहेत दे नो इट त्यांना समजलेलं आहे दे नो वॉट बिलॉंग्स टू देम आणि त्यांना माहितीये त्यांच्या मालकीचं काय सो दे विल रिसीव्ह इट इन चीशूंच्या नावात त्यांना मिळणार आहे आय क्लेम ऑल ऑलनली ब्लेसिंग टू फॉलो अप ऑन माय पीपल इन द नेम ऑफ ची सगळे स्वर्गीय आशीर्वाद माझ्या लोकांवर पडावेत अशी प्रार्थना मी यशूंच्या नावात करतो गुड हेल्थ गुड स्ट्रेंथ चांगली तब्येत आरोग्य शक्ती ब्लसिंग अँड हिलिंग आशीर्वाद

Whatever blessings you have blessed them with. Let it increase but never decrease. Never decrease. The joy that you have given them today. Let it never decrease, but let it increase. The health that you have given them. Let it become better, not worse. In the name of Jesus Bigru no kodiyu Yeshu chanaavat That laughter te hasya that you gave them tutanna diles let it ever remain te nehemi tancha chehryanvar the let it never turn into crying kadhi te ragnat nako badlu in the name of Jesus chanaavat let every good thing increase in their life. pratyek changli goshta tancha jivnat vadu de because they are purposed to walk त्यांनी तुझ्या इच्छेत चालायचा संकल्प केलाय थँक्यू धन्यवाद दे बाप रिसीव इट फॉर मी त्यांच्यासाठी मी स्वीकारतो येशून च्या नावात हे मेन अंडेन हे